हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर रासिय सावंत तुमचं चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मी कन्सल्टिंग सेक्सॉलॉजिस्ट म्हणून कोल्हापूर येथे आणि विजिटिंग सेक्सॉलॉजिस्ट म्हणून पणजी गोवा येथे कार्यरत आहे. मी गेल्या 17 वर्षापासून सेक्सॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत असून लैंगिक समस्या तज्ज्ञांची राष्ट्रीय संघटना असलेल्या काउन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पेरेंटहूड इंटरनॅशनल म्हणजेच CSEPI या संघटनेचा मी जॉईंट सेक्रेटरी आहे. मित्रांनो, लोकांच्या मनातील लैंगिकतेबद्दलचे गैरसमज अधिकच वाढत आहेत. लोकांच्या मनातील लैंगिक गैरसमज दूर करणे आणि लोकांमध्ये लैंगिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे यासाठी हे चॅनल सुरू करण्यात आले आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल आणि हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण प्रणयक्रीडा कशी करावी या विषयासंदर्भात माहिती घेणार आहोत. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपल्या चॅनलचा हा 100वा व्हिडिओ असून आज आपण शास्त्रीय प्रणयक्रीडा कशी करावी या विषयासंदर्भात माहिती बघणार आहोत. संभोगक्रिया करण्यापूर्वी स्त्री पुरुषांनी पुरेशी कामक्रीडा करणे अत्यंत आवश्यक असते. पुरेशी कामक्रीडा किंवा प्रणयक्रीडा केल्यानंतर स्त्री आणि पुरुष दोघांना पुरेशी लैंगिक उत्तेजना मिळू शकते. बरेचसे लोक संभोगक्रिया करताना पुरेशी प्रणयक्रीडा करत नाहीत असे दिसून आले आहे. प्रणयक्रीडा करताना 5 मुद्दे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक असते. या 5 मुद्द्यांचा वापर प्रत्यक्ष प्रणयक्रीडेमध्ये करणे आवश्यक असते. 1. आलिंगन. प्रणयक्रीडा करताना पंचज्ञानेंद्रियाचा वापर करणे अत्यंत आवश्यक असते. पंचज्ञानेंद्रियापैकी त्वचा हा महत्त्वाचे इंद्रिय समजले जाते. स्त्री पुरुषांना एकमेकांचा स्पर्श हवाहवासा वाटतो. स्त्री पुरुष ज्यावेळेला एकत्र येऊन एकमेकांना आलिंगन देतात त्यावेळेला त्यांच्या त्वचेचा अधिक प्रमाणामध्ये संपर्क साधला जातो, त्यामुळे त्यांच्या कामोद्दीपनाची पातळी वाढते. 2. चुंबन. प्रणयक्रीडेमध्ये चुंबन अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. ओठ हे अत्यंत संवेदनशील समजले जात असल्याने स्त्री पुरुषांनी एकमेकांच्या ओठाचे चुंबन घेतल्यास कामभावना निर्माण होते. चुंबनाचे अनेक प्रकार असून त्याचा वापर प्रणयक्रीडेमध्ये करता येऊ शकतो, त्यामुळे प्रणयक्रीडा करताना कामविविधता येण्यास मदत होते. 3. स्तनमर्दन. प्रणयक्रीडा करताना पुरुषाने स्त्रियांचे मर्दन करणे अत्यंत आवश्यक असते. त्याचप्रमाणे स्तनाग्रे हाताने किंवा मुखाने उद्दीपित केल्यास स्त्रियांची कामभावना जागृत होते. स्त्रियांमधील कामभावना वाढवण्यासाठी स्तनाच्या मर्दनापेक्षा स्तनाग्राचे मर्दन करणे आणि स्तनाग्राचे चूषण करणे हे अधिक महत्त्वाचे ठरते. 4. मुखमैथुन. प्रणयक्रीडा करताना मुखमैथुन करणे महत्त्वाचे समजले जाते. कामोद्दीपनासाठी मुखमैथुन करणे अत्यंत आवश्यक असते. मुखमैथुन करताना स्त्रीने आपल्या मुखाने पुरुषाच्या शिश्नमुंड आणि शिश्नबंध यांना उद्दीपित करावे, तर पुरुषाने स्त्रीच्या लघुभगोष्ठ आणि शिश्निका म्हणजे क्लायटोरिसला उद्दीपित करावे. 5. शिश्निका उद्दीपन, यालाच क्लायटोरल स्टिम्युलेशन असे म्हटले जाते. स्त्रियांच्या शरीरामध्ये योनीच्या वरील भागी शिश्निका म्हणजेच क्लायटोरिस नावाचा अत्यंत संवेदनशील भाग असतो. या भागाला पुरुषाने बोटाने किंवा जिभेने उत्तेजित केल्यास स्त्री लवकर कामोत्तेजित होते. स्त्रियामुळे स्त्रियांच्या योनीमध्ये योनी सलील निर्माण होते. त्यामुळे प्रणयक्रीडा करताना शिश्निकेस उद्दीपित करणे अत्यंत महत्त्वाचे असते. मित्रांनो, प्रणयक्रीडा करताना स्त्री पुरुषांनी या 5 गोष्टींचा अंतर्भाव केल्यास त्यांची प्रणयक्रीडा परिपूर्ण होऊन त्यांना अधिकाधिक लैंगिक सुख मिळणे शक्य होते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही शेअरही करू शकता. तसेच भविष्यात अशा प्रकारची माहिती हवी असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.